इतका पैसा अख्खा 2000 मागवतोय आमच्याकडं. युट्यूबला फायनली मी चाललोय गोव्यामध्ये, फर्स्ट टाइम चाललोय. अजून कशात काय नाही, अचानक माझा मित्र भेटला उत्कर्ष, बोलू चल जाऊ, विच झाले लगेच जायची. लय दिवस धंदा केला, कंटाळलो यार, नुसतं रोज काम रोज काम काम. 4 दिवस तरी माणसाकडे असा फिरून यावा, मग तिकडून आलो मग कामच करायचे आपल्याला. जाऊ गोव्याला भाई. आता एक्सप्रेस येते, कोणती भाई गाडी आपली, वंदे भारत. वंदे भारत, वंदे भारत. आता येते बघूयात पहिला अनुभव कसा आहे वंदे भारत एक्सप्रेसचा. माझ्या येईल पकी धमाक करून टाकू भाई. 5000 रुपये फिरून ये बॉस, असतात मस्त काम. ये बडी अच्छी बात कही यार. भाई आम्ही पोहोचलोय, कोणता स्टेशन हो, शिवम तिकले. आता बघूयात फायनली पोहोचलोय, ब्रिज चढले. आता आम्ही चाललोय भाई कलिंगूट बीच वरती. नुसत्या पोरी या नाही रे भाई, मजा करते आलोच. तू समजा नाही, तू समजा नाही भावा. आता मस्त की पोट भरजवलंय, बिर्याणी खाल्ले, फिश खाल्ले. आता जात आहे, आता बघू भाई. कोणता बीच आहे काय माहिती भाई, जरा विचारायला. कोणता बीच आहे, कलिंगड बीच आहे, तिकडे जाऊन येतो जरा बघू असा काय काम तिथं नुसत्या पोरेन. इसपे बहुत फेमस है वो, इसपे अपना यूट्यूब पे ऑइल मैन दादू करके भावानी मला लगेच ओळखला. बीच आहे इथं कलिंगड बीच आहे इथं. आपलं हॉटेल आहे कधी या गोव्यात कलिंगड बीच. हॉटेलचं नाव काय भाई, डेव्हिड बीच हाऊस. डेव्हिड बीच हाऊसला या भाई, मी पण इथं थांबतोय भावानी आपली सगळी लगेच पटक्यात. 2000 years later. आता मस्त मी आम्ही रूम बिम बदल रूम मध्ये गेलो, कपडे वगैरे चेंज केले, सस्त्यात मस्त रूम भेटला. बहुत तेज हो रहा है. आता आम्ही जाऊ कलिंगड बीचला, त्याच्या पुढे अजून 2-3 बीच आहे, जरा फिरू फिरू मस्त पैकी. चांगला सस्त्यात मस्त काम करून टाकलंय, 1000 रुपयात एसी वाला रूम डायरेक्ट. खूप मोठे रूम वाला पण भाई भेटला. पब्लिक लय फॅन आहे, पब्लिक लय फॅन आहे. रूमच्या मालकांनी बघितलं बघितलं काय बोलला, दादोस तुला काय सही करू बाबा, कमी ठे कमी पैसे कमवणारचे बोलला. देवानी पाय दिलत, दारूची दुकान अशी आहे जशी का चहाची दुकान काय दादूस, एवढी दुकान दारूची आहेत. आमच्याकडे चहाची टपऱ्या पण एवढ्या एवढे दारूची दुकान आहे, गल्लीत जाऊ तिथं. कधी आमच्या दारू बघितली ना ती दारू. आलो गोव्याला रे असत त्याची मंचुरियन चालला गोव्यात. इथं आहे का मंचुरियन, स्टंट केलं ते नको गेलं टाइम कसं होईल माझा असा. युट्यूब वाला दादू आता जस आम्ही रूम वरून चेकआउट केलेलं आहे, आता बघू कुठे जायचं नेक्स्ट प्लॅन अजून आपल्याला समजत नाही. तोपर्यंत आम्ही बॅग पॅक वगैरे करतोय व्यवस्थेमध्ये, आणि पहिले आता कोणतरी हॉटेल बघतो, चॉईस करतो, मग जातो अंजुना बीच वरती. आज शूट आहे ना आपली. आलो आहे मॉर्जियम बीच फिरायला भावांनो. 400 मीटर आधीच आम्हाला बसवाल्यांनी सोडला, स्वस्तामध्ये यायचा होता. 30 रुपयाची तिकीट काढली भाई, 30 नाही 25 रुपयामध्ये. दोघं 50 रुपयामध्ये आलो आहे, आणि कुठं बाईक वाले 2000 मागवतो आमच्याकडं. त्यांना वाटलं मी काही याडा आहे, गावातून आलो आहे का, नेरळ गावातून आलो आहे भाई. आता बघू इथं टुरिस्टवरती लय चुत्या म्हणतात भावांनो,
प्रत्येक गोष्टी लक्ष द्या. पावला पावला ती चुत्या बनवायला लोक बसलेत. रशियन स्पा बी लावडा लसून यायला मी काही याडा आहे का? मी तिकडे लोकांना दुनिया भरचा गंड होतो, तुम्हाला गांडवा. टुरिस्ट प्लेसवरती आम्हाला माहिती आहे कसे धंदे करायचे ते, ना आम्हालाच धंद्यावरती लावतात. बघू आता दिसतंय सर्व हिरोईन्स वगैरे. म्हणजे आपण आलो आहे, म्हणजे आता ती अमेरिकन बघून असली ती समजला तिला, स्माईल दिली. आता बघू आता बकेत तिकडं बघू आता खाऊ बायकोचा बघा मार. मापसा 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 फोटो ले.